विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्हीवर. नमस्कार, मी नितीन देशमुख, मल्हार टीव्ही आणि राम प्रखरच्या संवाद प्रहर या विशेष मुलाखत कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. आजचे आपले प्रमुख अतिथी आहेत पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सर. सर, आपलं आमच्या कार्यक्रमात नमस्कार. सर, आपण पहिल्यांदा पनवेल नगर परिषद असताना इथे CEO होता, आज पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून आपण आलेले आहात, तर आपल्याला काय वाटतंय? खऱ्या अर्थाने नगरपालिका असताना फक्त 12.5 square kilometers आपला एरिया होता आणि आता मात्र आपला एरिया 109.56 square kilometers झालेला आहे आणि आपण फार मोठं उड्डाण घेतलं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या शहराचा विस्तार बराच झालेला आहे आणि त्या विस्ताराच्या अनुषंगाने आपल्याकडे 5,90,000 एवढी प्रचंड लोकसंख्या आपण आपल्याकडे आपले नागरिक झालेले आहेत. ते संपूर्ण या सगळ्या नागरिकांना आपल्याला अद्ययावत नागरिकांची सुविधा हे देणं हे फार मोठं चॅलेंज आहे महानगरपालिकेला आता आहे आपल्याकडे. त्या दृष्टीने आपण मोठं शिवदृश्य हे आहे स्वीकारलेलं आहे आणि त्या दृष्टीमध्ये महानगरपालिका प्रशासन नक्कीच कार्यरत करू आपण. आपण ज्या पूर्वीच्या पनवेल महानगर परिषदेच्या सुद्धा आपल्याला समस्या माहिती होत्या, आजच्याही आहेत, त्यामुळे त्या काही समस्या वाढल्यात कमी? समस्या वाढल्याच आहेत, कारण प्रत्येक ठिकाणानुसार सगळेच एरिया डेव्हलप आहेत असं पण गोष्ट नाही. सिडकोचा जो शासित एरिया होता त्या ठिकाणी बऱ्यापैकी पायाभूत सुविधांची त्या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे. चांगल्या प्रकारचे रस्ते, अंडरग्राउंड सिस्टीम ह्या सगळ्या झालेल्या आहेत. परंतु जर का आपण धानसर आणि ह्या इकडचा एरिया जर का बघितला 11 गावांचा, तर त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नागरी सुविधा झाली नाही. अजूनही त्यामध्ये ग्रामीण टच अजूनही दिसून येते, त्यामुळे कुठे पायाभूत सुविधांचा थोडासा अभाव आहे. चांगले रस्ते, ड्रेनेज ह्या गोष्टी आपण तिथे करायच्या आहेत. त्या वॉटर सप्लायच्या बाबतीमध्ये त्या 11 गावांच्या बाबतीमध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. अधिक नगरपालिका असताना देखील आपल्या पाण्याचा तुटवडा होता. धरण डॅमवरती आपण अवलंबून होतो, त्यावरती आपल्याकडे MGP वरती आपण अवलंबून होतो. मग मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासनाने आणि माझी आपल्या आयुक्तजी मंत्री विष्णू शर्मानी या बाबतीमध्ये बरेच प्रयत्न केले होते आणि पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या अनुषंगाने आपण ऑलरेडी नगरपालिका असताना आपण MGPच्या बरोबर महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या बरोबर माता गंगेच्या स्कीममध्ये आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. त्या दृष्टीने आपण आपला सहभाग पण त्यामध्ये दिला होता, सहभाग केला होता. ह्या पाताळगंगा पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत आपण त्याच्यामध्ये आपला विलिंगनेस दिलेला आहे. त्यामधून आपल्याला 130 MLD वर पाणी मिळण्याची अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याकडे अजूनही 2 पर्याय आपले पण आहेत. एक म्हणजे विराचं जे पाणी आपल्याकडे येतं, ते विराचं पाण्याकडून जर का आपण डायरेक्टली आपण मागणी केली त्यामध्ये, डायरेक्टली महानगरपालिकेची संपूर्ण जी रिक्वायरमेंट आहे 500 MLची ती एकाच ठिकाणावर सोर्स करून आपल्याला पूर्णपणे अवेलेबल होऊ शकेल आणि ती पूर्णपणे आपली एकाच ठिकाणी मागणी पूर्ण झाल्यानंतर आपला पाणी प्रश्न पूर्णपणे संपून जाईल. या दृष्टीने देखील आम्ही अनेक पर्याय त्यावर शोधतोय. जो पर्याय त्यामध्ये आपला यशस्वी होईल तो आपण नक्कीच शोधतो. भिऱ्याहून जे पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या संबंधात जे आपल्याकडे आता शासनाकडनं आपल्याला काही परवानग्या मिळाल्या आहेत, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये अनेक बैठका पण घेतल्या जात आहेत. अंतिम बैठकीला या काही पुढच्या कालावधीमध्ये तुमची अपेक्षा आहे आणि त्यातून नक्कीच आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकेल. मला असं वाटतं का की जे भिऱ्याचं पाणी आलं की आपल्या पनवेल महापालिकेच्या पाण्याची समस्या सुटू शकेल? नक्की सुटू शकेल. त्यामध्ये पण आत्ताच्या घडीला नागरिकरण एवढं वाढतं आहे आणि या वाढत्या नागरिकरणासाठी पाण्याची उपलब्धता, स्रोत मिळणं हीच फार मोठी गोष्ट आहे. पाणी अनेक ठिकाणी आणता येतं, लांबून देखील ते आपल्याला आणता येईल, परंतु स्रोत उपलब्ध होणं हीच फार मोठी हे आहे. किंवा मग दुसरा पर्याय आपल्याला धरण डॅमच्या बाबतीमध्ये त्याची उंची वाढून काही करतात का वगैरे, त्याचे खर्च पण त्यामध्ये 600 कोटी वगैरे एवढा खर्च येतो त्यामध्ये. तर विस्थापन आणि हे सगळे बाकीचे प्रकार पण येतात, ते त्यामुळे व्यवहार त्याच्यामध्ये कुठला आहे तो प्रॉपरली आपण जे त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्यानुसार शासन त्यावरती आपल्याला मदत करू शकतो. त्याचबरोबर आज पनवेल महापालिका झाल्यानंतर पनवेलमधली जी वाहतुकीची समस्या आहे ती खूप वाहतूक कोंडी हा नेहमी पनवेल शहरामध्ये नेहमीचा विषय झालेला आहे, त्याबाबत आपण काय? वाहतूक कोंडी होण्याच्या मागे प्रमुख 2 कारणं आहेत. एक म्हणजे पार्किंगची समस्या आपल्याकडे, तर मल्टीस्टोरी कार पार्किंग डेव्हलप करण्यासाठी आम्ही आता साईटवर आम्ही आयडेंटिफाय केलं आहे आणि याच्यामध्ये आपलं जे नाट्यगृह आहे, नाट्यगृहाच्या समोरच्या बाजूचा जो प्लॉट होता आपला तो आपण आता खाली करून घेतलेला आहे. तिथे टेम्पररी पार्किंग केलेलं आपण, त्या ठिकाणी मल्टीस्टोरी कार पार्किंग करण्याचं आपलं आपण आपल्या प्लॅनिंग करतो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या बाजूला आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स होतं, त्याच्या मागचा जो प्लॉट होता 241 नंबरचा त्याच्यामध्ये देखील आम्ही आता प्रस्तावित करतो आहे. ह्यामध्ये मल्टीस्टोरी कार पार्किंग वेगवेगळ्या लोकेशनला जर का झाली अवेलेबल तर कमीत कमी रस्त्यावर लागणाऱ्या ज्या कार्स आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना पर्याय उपलब्ध देऊ शकतो. आज काय होतं, दोन्ही बाजूनी कार पार्किंग राहतात आणि मग गाडीमध्ये जाणारा जो वे आहे तो कमी होतो आणि मग एखादा जरी गाडी थांबली की मागच्या बाजूला फार मोठा ब्लॉक तयार होतो. त्यामुळे कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने मल्टीस्टोरी कार पार्किंगचं कसं कसं आणि कुठे कुठे नियोजन करता येतं याच्याबद्दल आम्ही आता प्रयत्न. बऱ्याच वेळा असं येतं की शनी मंदिराच्या तिथे जे रिक्षा स्टँड आहे तो रिक्षा स्टँड ज्या वेळेला दिला त्यावेळेला पनवेलची अवस्था अशी होती की ती त्या शनी मंदिराच्या तिथून एसटी जात होती, आज जाऊ शकत नाही. मग आज त्या काळात जे जुन्या काळात दिलेले जे रिक्षा स्टँड आहेत त्यांची जागा बदलाव्या अशा अनेकांना वाटतं, कारण त्या जागा आज तिथे इतकं ट्रॅफिक जाम होतो त्या रिक्षा स्टँड, तर असे जे काही रिक्षा स्टँड आहेत त्यांच्या जागा अशा काही पनवेल शहरामध्ये 2-3 ठिकाणचे जे रिक्षा स्टँड आहेत ते बदलावे असं वाटतं. आणि ते महापालिकेने त्या काळात दिलेल्या परवानगी आज पुन्हा एकदा वाहतूक शाखा आणि आरटीओ कडून हे करून कराव्यात असं नक्कीच करता येईल. ते टपाल नाक्याचा जो वाहतुकीचा प्रश्न आहे म्हणजे आपण शनी मंदिरा संदर्भात म्हटलं होतं, टपाल नाक्याचं रुंदीकरण करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या कशा प्रकारे करता येईल, टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये काय काय अंतर्भूत होतं, कुठले प्लॉट्स त्याच्यामध्ये हे होते, बाधित होणारे कुठल्या एरियाज आहे त्याच्यामध्ये FSI किंवा TDR देऊन वगैरे त्याच्यामार्फत आपलं लँड एक्विशन करता येते का, हे सगळ्या सर्वांग संपूर्ण पर्यायावरती आम्ही आता विचार करतो त्यामध्ये आणि लवकरच 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं त्यावरती रिझल्ट येऊ शकेल त्यामध्ये. पण टपाल नाक्याची कोंडी हा स्पेसिफिकली फार महत्त्वाचा विषय आहे आणि ती मुख्य बाजारपेठ पण आहे. या व्यतिरिक्त आपण म्हटल्याप्रमाणे जी वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष आम्ही आमच्या सर्व सर्वे आम्ही पूर्णपणे करू आणि त्या कुठल्या ठिकाणी कुठल्या स्टँडमुळे प्रॉब्लेम येत असेल तर त्यामध्ये वाहतूक म्हणजे रिक्षा संघटना वगैरे सगळ्यांशी एकत्र बैठक घेऊन सर्वानुमते आपण त्यावर तोडगा घेऊया. संख्या लिमिटेड करायची आहे का किंवा त्याचं लोकेशन बदलायचं आहे का किंवा अजून पर्याय काय देता येईल का आपल्याला त्याबद्दल आम्ही सर्वसाठी करू. थोडा वेळ लागेल त्याला पण आम्ही टप्प्याटप्प्याने रेल्वे स्टेशनच्या तिथं आज अवस्था अशी झालेली आहे की रेल्वेच्या कंपाऊंडमध्ये रिक्षा जाऊन दिल्या जात नाही, त्यामुळे सगळे रिक्षावाले रेल्वे स्टेशनच्या गेटवर एवढ्या रिक्षा असतात की मग बसही बाहेर पडू शकत नाही, तर त्या रिक्षावाल्यांसाठी काय नाही त्याबद्दल तुम्हाला प्रत्यक्ष पाणी करून त्यावरती निर्णय देऊ शकतो मी सांगणं मला शक्य नाही, कारण अवस्था अशी झालेली आहे की ते संपूर्ण रस्ताच त्या रिक्षावाल्यांनी बंद केलेला आहे, त्यामुळे बसही बाहेर पडू शकत नाही. एक तर तिथं वनवे करायला हवा आहे किंवा ते रिक्षा स्टँड त्यांना देणं गरजेचं आहे, तिथं देणं तर आवश्यक आहे पण रेल्वेने त्यांना बाहेर काढल्यामुळे आज तिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आणि संध्याकाळी तर तिथे चालत नसते. याच्यावरतीमध्ये आम्ही मग उपायुक्त पोलीस विभाग हे अधिक रेल्वे ऑथॉरिटीज आणि प्रवासी संघटना यांच्याबरोबर बसून एकत्रपणे यावरती चर्चा करण्यात येईल. त्या ठिकाणच्या इतर जागांची अवेलेबिलिटी कुठली आहे का, स्टँड कुठल्या ठिकाणी करता येईल का याच्याबद्दल आम्ही चाचपणी करून त्यावरती आपण नक्कीच मार्ग काढूया. पण या शहरातील मॅक्झिमम लोक जे आहेत ते रेल्वेच्या माध्यमातून मुंबईला जाऊन अपडाऊन करत होते, त्यामुळे ही सुविधा होणं आवश्यक देखील आहे आणि त्यांच्या पार्किंगची पण सुविधा होणं आवश्यक आहे. आज त्यांच्या पार्किंगचा इश्यूमध्येच हा प्रॉब्लेम येतो कारण ते त्यांच्या गाड्या लावतात आणि मग ते गाड्यांच्या पार्किंगची एरिया गेली त्यामध्ये किंवा पुन्हा अडचणून बसतो. सर्वकषपणे प्रॉपर प्लॅनिंग करून त्यावरती पुढे जाऊ. पाईपलाईन टाकण्यासाठी खणले जातात की याच्यासाठी काही ठिकाणी जसे जेव्हा रस्ते बनवले जातात तेव्हाच पाईप टाकून ठेवलेले असतात की तिथून घ्या, तर अशा काही योजना आपल्याकडे केल्या आहेत आपण. त्यावर आता जे आपले नवीन डिझाईन जे आपण करतोय त्याच्यामध्ये डक्टसाठी आपण 2 प्रकारचे डक्ट करतो, त्यामध्ये इलेक्ट्रिकल केबल्स कुठल्या बाजूला जाऊ शकतील आणि वॉटर सप्लायची लाईन्स कुठल्या बाजूला जाऊ शकतील, वॉटर सप्लाय टेलिकॉम. ह्या अनुषंगाने प्रत्येक मोठ्या रस्त्यामध्ये आपण दोन्ही बाजूनी असे डक्ट तयार केलेले आहेत जेणेकरून रस्ता न खोदता मध्ये आडव्या पाईपलाईन्स आपण केल्या रोड कटिंग करायची पुन्हा गरज पडू नये. पण आपण आता कॉन्क्रीट रोडकडे चाललेलो आहोत पण कॉन्क्रीट रोड करण्याची याच्यामध्ये त्याची ड्युरेबिलिटी वाढते, टिकाऊपणा वाढतो त्या गोष्टीचा आणि वारंवारपणे रस्ते खुदाई करायची गरज पण पडू नये. त्या अनुषंगाने आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करतोय, तसं डिझाईनिंग आमचं तर नवीन याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह केलं. अनधिकृत जे गाळे फुटपाथवर उभारले जातात त्याच्याबद्दल एक मोठे आहे की आपण कारवाई केली जाते पण ती ठराविक ठिकाणी केली जाते. आज नवीन पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर तिथे अपंगांना एक गाळा दिला होता, त्या गाळ्यामध्ये त्यांनी भाड्याने उसाच्या रसवाल्याला दिलं, त्यांनी त्याचं कंपाऊंड वाढवलं, साईज दिलेली वाढवली, त्याच्यानंतर तो ऊस ठेवायला लागला, आता काही त्याच्यानंतर त्यांनी आता तिथे गॅसच्या शेगड्या आणल्या त्या ठेवल्या, त्याचं बघून आणखीन 4 जणांनी तिथे स्टॉल लावले, त्याने रस्त्यावर गॅस ठेवले, फुटपाथ चालायला जागा नाही, रिक्षा स्टँड आणि बस स्टँड आणि मग फुटपाथचं आरोग्य आहे त्याच्यावर सगळं. पण त्याच्यावर का कारवाई होत नाही दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सिडको प्रशासनाकडून जे काही त्यावेळेस त्याचं धोरण आखलं गेलं होतं तसं पण आम्ही अभ्यास करतो आहोत. अधिक दिव्यांग संघटना या ठिकाणी आलेल्या होत्या, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. चर्चेमध्ये
भाड्याने दिलेली, त्यांनी परस्पर दिव्यांगाने कोणी जर का भाड्याने गेले असेल आणि त्याचा गैरवापर केला असेल, ह्या अनुषंगाने पण काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या. ह्या अनुषंगाने आम्ही पण त्यांना पण आवाहन केलं त्यामध्ये की आम्ही आता सर्वे करू पूर्ण. पण दिव्यांगांच्या बाबतीमध्ये म्हणजे माननीय राज्यघटनेमध्येच आपल्याकडे नमूद आहे की दिव्यांगांच्या बाबतीमध्ये कल्याणकारी योजना प्रॉपरली राबवणं आवश्यक आहे. पण त्यांच्या माध्यमातून कोणी जर का त्याचा गैरवापर करत असेल आणि दिव्यांगाने मूळ दिव्यांगाला खरंच लाभ होणं आवश्यक आहे तो त्याला होत नसेल, तर ह्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणे सर्वे करू आणि त्यानुसार सर्वांकडे धोरण दाखवून त्यानुसार पुढे प्रोसेस करू आपण. कोणीही त्या गोष्टींचा गैरफायदा घेऊ नये या अनुषंगाने आम्ही नक्कीच हे करून त्याच प्रॉपर सर्वे करून फोटोग्राफी करून जे चुकले असेल त्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच कारवाई करू. त्यात काही त्याच्यामध्ये कुठे दया माय ठेवली जाणार नाही. अनेक ठिकाणी पनवेलमध्ये मच्छी मार्केटसाठी असे जे गाळे दिल्या तर साईनगरमध्ये पण तुम्ही प्लॉट ठेवलेला, पण प्रत्यक्ष तिथे अजून काही कामं सुरू होत नाही, त्याचं कारण काय? साईनगरच्या वतीमध्ये मला वाटतं मागे आम्ही प्लॉट्स आपण घेतलेला, पण ॲक्विशनमध्ये त्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्या वतीमध्ये मला वाटतं कलेक्टरच्यामध्ये अपील पण तेव्हा नगरपालिका असा झालं होतं. मी त्याच्याबद्दल व्हेरीफाय करून घेतो की काय आता अडचण झालेली आहे ती. परंतु फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये आणि जे आपण बघतो आता या बाबतीमध्ये फेरीवाले बाहेर का बसतायत पहिली गोष्ट, तर आपल्याकडे तेवढे ॲडिक्युएट भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देणं पण आवश्यक आहे. आज संख्या वाढ झालेली आहे, बाकीचे एरियाज पण आपल्याकडे आलेले आहेत, तर ह्यांना बसण्यासाठी प्रॉपरली जर काही व्यवस्था आपण करून दिली तर ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिडकोचे ॲम्युनिटीजचे प्लॉट आमच्याकडे येणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या प्लॉट्सवरती आम्ही अशा प्रकारे बांधीव स्वरूपाची कट्टे वगैरे आम्ही त्याला उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांना टेन्युअरची एकदा जर हमी जर का निर्माण झाली तर ते बाहेर रस्त्यावर बसणार नाही, ते देखील हेच आहे. आत्ताच्या घडीला महानगरपालिकेने प्रॉपरली सर्वे करून त्यानुसार टाऊन बिल्डिंग कमिटी जी आपल्या आहे फेरीवाल्याची सही असते त्याच्यामध्ये त्या ऑथॉरिटीकडून आपण या गोष्टी व्हेरीफाय करून घेतलेल्या होत्या. कुठल्या ठिकाणी आपल्याला फेरीवाला झोन ना फेरीवाला झोन कोणकोणते करायचे होते ह्याच्या बाबतीमध्ये आपली अंतिमता आणलेली आहे. त्याचा आता आचारसंहिता इलेक्शनचे झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये प्रसिद्धी जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात येईल आणि ती झाल्यानंतर मात्र ना फेरीवाला क्षेत्रामध्ये जर कोणी त्यामध्ये व्यवसाय करतील त्यावरती आम्ही कठोर कारवाई करू, जेणेकरून नागरिकांना त्यांचा जो जाण्याचा राईट्स आहे त्याच्यापासून कोणी वंचित ठेवणार नाही आणि सुरळीतता येईल त्यामध्ये. सर, वडाळ तलावाचं आपण सौंदर्यीकरण केलं, लोकांना खूप आवडलं, पण आज असं समजून आलं की अनेक सिनियर सिटीजनची तक्रार आहे की तिथे रात्री साधारण 7:30-8 नंतर काही 2-3 ग्रुप असे आहेत की करावतीची गाणी तिथे जोर जोरात गात असतात, त्यामुळे जे सिनियर सिटीजन तिथे येऊन आराम बसलेले असतात त्यांना शांतताच मिळते, म्हणजे एवढे कर्कश आवाजात बोलतात, त्यांना त्यांच्यावर कोणती कारवाई आपल्याकडून होणार आहे का? नक्कीच हा विषय आत्ताच मला ही तक्रारीमध्ये आपल्याकडून कळली होती. ॲक्च्युली ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा जो आहे त्याच्या अनुषंगाने जर का डिसेबलच्या मर्यादेपेक्षा कोणी त्यामध्ये उल्लंघन करत असेल तर त्यामध्ये पोलिसांमार्फत त्यावरती कारवाई केली जाते. महानगरपालिका देखील त्यामध्ये अप्रोच होईल त्यांच्याकडे, मालकी त्या तलावाशी आमच्याकडे आहे. आम्ही देखील त्या जर का ज्येष्ठ नागरिकांना जर का त्या त्रास होत असेल तर ह्या लोकांची आम्ही देखील त्यांना नोटीस इश्यू करू, अशा स्वरूपाचा प्रतिबंध करायचा आम्ही देखील प्रयत्न करू महानगरपालिका. आणि जर का कोणी अशा प्रकारे मजूरपणा केला जर का तर आम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून त्यांच्या बाबतीत आम्ही नक्कीच कठोर कारवाई करू. आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्या महापालिकेचा विषय म्हणजे मालमत्ता कर. मालमत्ता कराबद्दल लोकांच्या मनात अजूनही गैरसमज आहेत असं पसरवलं जातं की सुप्रीम कोर्ट काही जणांना सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने माफ केला, सुप्रीम कोर्टाने ते नक्की काय आहे ते तुम्ही त्या लोकांना सांगा. माननीय न्यायालयाचं इंटरप्रिटेशन हे फक्त स्वतःच्या पद्धतीने करतात, पण वस्तुस्थिती जी आहे ती महानगरपालिकेने आता देखील आत्तापर्यंत देखील अनेक वेळा उलगडून दाखवलेली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती महानगरपालिकेने स्पष्ट केली आहे, त्यानुसार मालमत्ता कर भरण्याची जी अंतिम मुदत होती 30 तारखेपर्यंत त्यामध्ये सर्व नागरिकांनी भरणं पण आवश्यक आहे. विहित मुदतीवर जर का आपण मालमत्ता कर भरला नाही तर शास्ती जी आहे तर ती तिचा भूर्दंड पुन्हा विनाकारण नागरिकांवरती पडतो आहे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यामध्ये सर्व नागरिकांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हे न करता अडपण न ठेवता किंवा संभ्रम न करता त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी त्यामध्ये भरणा करावा ही आमची विनंती आहे. आपल्या पनवेलमध्ये अनेक इमारती जुन्या आहेत, धोकादायक झालेल्या आहेत, या इमारतींबद्दल आपण काय? धोकादायक इमारतीच्या बाबतीमध्ये चार्ज हाती घेतला तर ताबडतोब आम्ही त्यावरती पहिली कारवाई केली. आम्ही सर्वे पण करून घेतला, त्यानुसार तोडक कारवाई देखील आमची चालू झाली आहे. मला वाटतं कमीत कमी 7 इमारती आपण आत्तापर्यंत तोडलेल्या पण आहेत ज्याच्यामधून धोका होऊ शकतो. एक बंगला त्याच्यामध्ये आम्ही तोडलेला आहे पण मधला, ज्याच्यामध्ये बाकीचे इतर खंडवर बसल्यामुळे लोकांवर त्यामध्ये गरजले किंवा हे लोक जातात, मानवी वावर वाटतो त्यामध्ये वगैरे, हे सगळे धोके टाळण्याच्या अनुषंगाने काही चाळी होते आपल्याकडे ज्या अत्यंत धोकादायक झाल्या होत्या, काही इमारती होत्या त्या आपण काढलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलची पुढच्या पूर्णपणे चालू आहे.
केवळ धोकादायक इमारतीवरती थांबवत नाही आपण, धोकादायक जे आपण बोर्ड्स होते मोठे, जाहिरात बोर्ड्स होते, डिजिटल बोर्ड्स होते, त्याच्यावरती देखील आपण कारवाई केली आहे, तसे देखील आपण काढलेले आहे आणि ह्याचा पूर्ण क्विक सर्वे पण आपण केला आहे, त्यानुसार आपली प्रोसेस चालू आहे. नवीन पनवेलमध्ये अनेक शाळा कॉलेज आहेत, ते शाळांच्या बसेस आहेत, या बसेस रस्त्यावर उभ्या केल्या जातात आणि याच्यामुळे तिथे वाहतूक कोंडीचा मोठा आहे, तर या शाळांच्या ज्या बसेस उभ्या केल्या जातात त्यांच्यावर महापालिकेतर्फे काय नाही मला याच्याबद्दल काही आवडत नाही मी त्या बाबतीमध्ये, मी त्याबद्दलचा अभ्यास करून त्यानुसार आपण त्यावरती कारवाई करूया, आता चालू आहे. दुसऱ्या महापालिकेच्या आपल्या हद्दीमध्ये आता एस टी स्टँडच्या जवळपास तिथेही आज अशी अवस्था झाली आहे की ते गटार अनेक वेळा तिथलं एस टीचं जे बाहेर पड म्हणजे बाहेर पडते एस टी, तिथे गटाराचं पाणी साचतं, ते आपलं गटार ब्लॉक होतं, तर ते पूर्णपणे अगदी पूर्णपणे आमच्याकडे महानगरपालिकेच्या एरियामध्ये आपल्याकडे 36 ठिकाणं अशी होती की ज्या ठिकाणी नेहमी गटाराचं चोकअप होतं किंवा अडथळे निर्माण होतात, सगळी आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय केली होती आणि आपण पाठवले त्या प्रत्येकाची मी व्हिडिओग्राफी पण केली आहे आणि ही सगळे ज्या ज्या ठिकाणी चोकअप होतं ते प्रत्यक्षपणे आमचे स्वतः सहायक आहेत काही गोष्टी मॉनिटर करतात, आमचे सॅनिटरी स्पॉट जात आहेत आणि पाऊस जास्त पडायला झाला की आमची टीम देखील सज्ज असते त्यामध्ये की जेणेकरून पाणी साठूच नाही आणि नागरिकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये. मग यावर्षी पाणी साठू नये म्हणून तुम्ही काय केलेलं महापालिकेचं? नाही त्याच्याबद्दल आता तुम्ही विवरण सांगितलं त्यामध्ये की आता मी अगोदर इथे होतो त्यामुळे मला महानगरपालिकेच्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी म्हणजे आपल्या जुन्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये वगैरे कुठे पाणी साठतं याच्याबद्दल मला पूर्णपणे ज्ञान होतं, त्यानुसार आम्ही ऑलरेडी त्या पिरियडमध्ये आपण रेक्टिफाय केलं असेल, आपल्याला आठवत असेल कदाचित 2015 जो हे होता पावसाळा 14 अनुभव घेतला आणि 15 मात्र मला इथे तक्रार नव्हती कुठल्याही प्रकारची, तर असं आम्ही फुलप्रूफ प्लॅनिंगने आम्ही करतोय. आता बाकीच्या ठिकाणी कुठे कुठे आहे, कळंबोलीमध्ये कुठे कुठे हे होते वगैरे ते करतोय, अधिक आता आपल्याकडे आता कळंबोली हा जो एरिया आता सॉसर शेपमध्ये येतो बशीसारखा तो आकार होतो, त्यामुळे बाहेरचं पाणी आतमध्ये येऊ नये या दृष्टीने मग आपल्याला फायबरच्या झडपा बसवतात का तोंडावरती वगैरे जेणेकरून मग भरतीचं पाणी आत येऊ नये, अशा सगळ्या प्रकारे आम्ही त्यामध्ये आता अवलंब आम्ही करतो. आता ते झडपा बसवायला वेळ लागेल त्यामध्ये, परंतु ती देखील प्रोसेस करून घेतो, आताच्या घडीला पूर्ण आम्ही नाले सफाई पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे आणि आमची आपत्कालीन जी टीम त्या ठिकाणी आहे, आपला जो आपत्कालीन कक्ष आहे हा कक्ष आपला 24 कार्यरत आहे त्यामध्ये, त्यामध्ये सहाय्यक तो दर्जाचा आमचा अधिकारी पण त्या ठिकाणी असतात आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. तर नवीन पनवेलमध्ये पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी पावसात पंप लावले जातात, पण तो पंप लावणारा माणूस जो पाणी खेचलेलं बाहेर फेकायचं असतं तर रस्तावरती आहे ही जागा खाली आहे पाणी साचणारे, तो त्याच्यावरती जे झाकण असतं गटाराचं त्याच्यावर तो पाईप सोडतो, त्यामुळे निम्म पाणी पुन्हा परत जात असतं. मला लोकेशन सांगा मी आपण त्यावर पी सिक्सला शांतीवनचं जे गेट आहे तिथे ते खाली खड्ड्यात पाणी साचतं तिथे आणि ते ओढल्यानंतर जे गेटवरती जो गटार आहे त्या गटारावरती तो पाईप ठेवतो, त्याच्यावर जाळीचं झाकण आहे, मग अर्धं पाणी पुन्हा त्याच ह्यानी उतार आणि परत येतं. अशा प्रकारे बघतो त्यामध्ये तुम्ही आता पहिल्यांदा तक्रार करताय माझ्याकडे बघू आपण. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला महापालिका आयुक्त चितळे सरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार. धन्यवाद सर. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती ऐका, त्यांचे विचार मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्ही.